अस्सलाम वालेकुम शेतकरी मित्रांनो, मी मोहम्मद अरकान आपले सहर स्वागत करीत आहे आपला यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नियमित कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान महाराष्ट्र सरकारकडून दिले जाते, परंतु हा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला दिला जात नाही। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ठराविक कालावधीमध्ये नियमित कर्जाची परतफेड केलेली आहे फक्त अशा शेतकऱ्यांना 50,000 प्रचारावर अनुदानाचा लाभ दिला जातो। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये आपल्या नियमित कर्जाची परतफेड केलेली आहे फक्त हे शेतकरी 50,000 अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विचारात घेण्यात येणार आहेत। वरील आर्थिक 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज उचलून परतफेड केलेली आहे फक्त अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, सन 2017-18 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते व हे घेतलेले पीक कर्ज 30 जून 2018 पूर्वी परतफेड केलेले आहे व 2018-19 या वर्षात घेतलेले पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत फेडलेले आहे। 2019-20 या वर्षात घेतलेले कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पडलेले आहे। फक्त याच शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान देण्याची मान्यता शासनाने दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारकडून प्रस्थानपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी व्यक्तिगत शेतकरी विचारात घेतलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी अनेक बँकांकडून पीक कर्ज घेतले होते अशा शेतकऱ्यांनी परतफेडची रक्कम एकत्रित विचारात घेऊन 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निश्चित केलेला आहे। या योजनेचा लाभ सुद्धा कर्जमाफी योजनेप्रमाणेच करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसा। वस्सलाम।